समीक्षास ब्लॉगमध्ये आज आपण नाताळ म्हणजेच ख्रिसमस या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध पाहणार आहोत। चला तर निबंधाला सुरुवात करूया। ख्रिसमस किंवा नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला पूर्ण भारतभर साजरा केला जातो। नाताळ हा भारतात अतिशय उत्साहात साजरा करतात। ख्रिसमस हा सण ख्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे। या दिवशी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला। येशू ख्रिस्त यांनी लोकांना प्रेम आणि एकतेने राहण्याचा सल्ला दिला। प्रभू येशू ख्रिस्त हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जातात। अनेक लोक त्यांना परमेश्वराचा पुत्र असेही म्हणतात। नाताळ या सणादिवशी सर्वत्र आनंदाचे वातावरण असते। घरे, दुकाने, चर्च यावर आकर्षक रोषणाई केली जाते। ख्रिसमस ट्री सजवली जाते। त्यावर उपहार, चॉकलेट आणि इतर सजावटीच्या वस्तू लावल्या जातात। या दिवशी घरात पंचपक्वान्न बनविले जातात। या दिवशी आपल्या मित्र नातेवाईकांना घरी बोलावून त्यांना मिठाई, केक दिले जातात। नाताळच्या दिवशी सांताक्लॉज मुलांना फार आकर्षण असते। सांताक्लॉज मुलांना गिफ्ट, चॉकलेट देतात व मुलांना खुश करतात। भारतामध्ये प्रत्येक सण हा मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो। नाताळ हा सण सुद्धा सर्वजण अतिशय आनंदाने एकत्रित येऊन साजरा करतात। धन्यवाद। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर समीक्षास ब्लॉगला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ पूर्ण पहा। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ, निबंध, पत्र जे काही व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हो, नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।